नमस्कार, बेस्ट ऑफ मराठी या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यतः अशा मराठी व्यक्तींना भेटण्याचा प्रयत्न करत असतो जे समाजाप्रती उत्तरदायित्व ठेवून आपलं काम जे आहे ते सातत्यानं करत असतात. या सिरीजमध्ये आज आपण भेटणार आहोत अनंत लापशेटवार सरांना. अमेरिका स्थित न्यूजर्सीमध्ये ते गेले 3 दशकं काम करतायत. मात्र अमेरिकेतूनही मराठी माणूस पुढे जावा, मराठी माणसाची संस्कृती टिकावी, साहित्य टिकावं, आणि इतकंच नाही तर R&D सेक्टरमध्ये, रिसर्च सेक्टरमध्ये लोकांना प्रोत्साहन मिळावं या दृष्टीने ते सातत्यानं त्यांच्या लापशेटवार ट्रस्टच्या माध्यमातून काम करत असतात, प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करत असतात. ते स्वतः आज आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, मुख्यतः अमेरिकेत त्यावेळेला जाण्याची संधी कशी मिळाली, काय कारण होतं अमेरिकेत जाण्यामागचं? त्यावेळेस मी अमेरिकेत गेलो असं की मला परीक्षेमध्ये सुवर्णपदक मिळालं आणि त्यामुळे मग मला शिष्यवृत्ती मिळाली. तर त्या भरोशावर मी अमेरिकेला गेलो. तर 50 वर्षापूर्वी फार लोक अमेरिकेला जात नसत, बहुतेक लोक इंग्लंडला जात होते. पण मी गेलो आणि मग तिथे स्थायिक झालो. तर त्याला आता 50+ वर्ष लोटलेत. मूळ गाव कोणतं सर आपलं? माझं ना मूळ गाव विदर्भातलं यवतमाळ डिस्ट्रिक्टमधलं दारव्हा एक खेड आहे, दारव्हा. तिथे तर नागपूरपासून मला तिथे 80-90 किलोमीटर आहे. महाराष्ट्राचे माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तुमच्या भागातून येतात, ठाकरे म्हणून जे ते तर माणिकराव ठाकरे. मुळात आपण इतकी वर्ष सर्व्हिस करत असताना एक बँकिंग सेक्टरमध्ये तुम्ही होतात आणि असा पहिला मराठी माणूस म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं ज्याची अमेरिकेमध्ये स्वतःची अशी बँक होती. आज तुम्ही ती विकलीत, मात्र स्वतःची बँक असणारी मराठी व्यक्ती म्हणून लापशेटवार सरांकडे आपल्याला निश्चितपणे बघावं लागेल. सर, मुळात बँक स्थापन करावी अमेरिकेत जाऊन? नाही, ती बँक जी होती ती 100 वर्ष ओल्ड होती. बरं. आणि बँक अशा विकल्या जात नाहीत. पण मला ती संधी चालून आली कारण मला कोणीतरी माहीत होतं, तर त्यांनी मला गुपितपणे सांगितलं की ही बँक विकायला आहे. कारण ती जाहीर करता येत नाही ना, बँक जाहीर विकणे जाहीर केलं तर लोक त्यांचे डिपॉझिट काढून घेतील. तर म्हणून त्यांनी मला ती संधी साधून आली. तर मग मला लोन घ्यावं लागलं, तर सगळ्या वाटाघाटी करायला लागल्या आणि नंतर FBI म्हणजे फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने सगळं इन्व्हेस्टिगेशन केलं, तुमचे चारित्र बरोबर आहे का, तुम्ही कुठल्या धंद्यात वाईट धंद्यात गुंतलात की, हे सगळी परीक्षण झाल्यानंतर आम्हाला परवानगी मिळा ते विकत घेण्यास परवानगी मिळाली. तर मी 14 वर्ष त्या बँकेचा चेअरमन ऑफ द बोर्ड होतो आणि मीच एकटा भारतीय होतो, बाकी सगळे गोरे होते. आणि म्हणजे अमेरिकेमध्ये स्वतःची बँक घेणारा मी एक पहिला भारतीय असं मी मानतो. सर, मुळात किती कर्मचारी होते बँकेचे साधारण 14 वर्ष तुम्ही आणि कितीच्या ठेवी होते? जवळपास 60 लोक काम करत होते निर्णय पदावर. अध्यक्ष होते, व्हाईस प्रेसिडेंट होते, पण संचालक मंडळ जे असतं त्याचं धोरण ठरवतो. हां, आणि त्याचा मी चेअरमन होतो, त्यामुळे मग ते अर्थात ते तोटा झाला किंवा नफा झाला तर ती परवा रिस्पॉन्सिबिलिटी चेअरमन जी असते. सर, मुळात किती साली ही बँक तुम्ही खरेदी केली तिथे? मी केली 86 आणि 14 वर्ष मी त्याचा चेअरमन होतो. साधारण 90s तुम्ही ती विकली? 99 असं की कारण मी आमची मिसेस बदली झाली तिथून, म्हणजे तिने प्रॅक्टिस करण्याचं स्थळ बदललं तर त्यामुळे मला जावं लागलं. तर म्हटलं आता मग हे इतकं अंतर, बऱ्याच 2-3 वर्ष मी चालवलं, दरवर्षी बोर्ड ऑफ द डायरेक्टर्स मीटिंगला जात असे मी, पण नंतर मग त्यांनी अपॉर्च्युनिटी आली मग मी कुठं टाकलं. सर, मुळात उद्योग उभा असताना, बँकिंग सेक्टरमध्ये काम करत असताना, स्वतःचं करिअर खूप छान असताना आपण एक प्रतिष्ठान स्थापन करावं आणि मराठी माणसाला, मराठी साहित्यिकाला, मराठी सायन्स आणि रिसर्च सेक्टरमधल्या लोकांना प्रेरणा द्यावी, याची जाणीव कुठे झाली? याची जाणीव कृतज्ञतेच्या भावनेतून झाली. खरं म्हणजे आपण ज्या माय देशातून येतो त्या मातीचे संबंध असतात आणि आपण काहीतरी करावं, थोडंसं जरी केलं तरी पुरे. या दृष्टीने आम्ही ती लापशेटवार प्रतिष्ठान 2001 स्थापन केलं आणि त्या गेल्या 18 वर्षापासून सातत्यानं सुरू आहे आणि त्याचे आम्ही पुरस्कार देतो. आणि त्याचे 3 मुख्य हेतू असे आहे की पहिलं म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन, तर त्यासाठी आम्ही महाराष्ट्रातल्या 6 मुख्य विद्यापीठामध्ये व्याख्यानमाला सुरू केल्या. तर त्यासाठी आम्ही त्या विद्यापीठाला अनुदान देऊन
त्यावर जे व्याज येतं त्यातून त्या व्याख्यानमाला चाललं जातं. दुसरं म्हणजे मराठी साहित्य पुरस्कार, तर त्यासाठी आम्ही प्रस्थापित लेखकांना 1 लाख रुपयाचा दरवर्षी पुरस्कार देत असे. तर त्यावेळेस अरुणा ढेरे आमचे आहेत, अनिल अवचट आमचे पुरस्कारित आहेत, आणि गंगाधर गाडगीळ तुमचे याचे नेमाडे हे सगळे आम्ही पुरस्कारित केले. पण नंतर आम्ही असं ठरवलं की हे प्रस्थापित लेखकांना पुरस्कार देण्याऐवजी वर येणाऱ्या लेखकांना दिले, नवोदित लेखकांना. तर म्हणून तो आम्ही 3 वर्षापूर्वी तो पुरस्कार सुरू केला. त्याला आम्ही 50,000 रुपयाचं पारितोषिक देतो. तर त्याची लेखक निवड सध्या आमची खास समिती आहे, ती निवड करते. आणि तिसरं म्हणजे भारताची लोकसंख्या नियंत्रण. तर आपली लोकसंख्या झपाट्याने वाढत असून त्याचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम सर्वत्र दिसतात, भारतामध्ये सर्वत्र दिसतात. तर म्हणून उत्कृष्ट रिसर्च जो करतो त्याला आम्ही 1 लाख रुपयाचं पारितोषिक गेल्या 18 वर्षापासून देतो आहे. सर, मुख्यतः हे झालं व्यावसायिक आणि एक सामाजिक कार्य, पण स्वतः एक तुम्ही साहित्यिक आहात. तुमचं नुकतंच ट्रम्फ यांच्यावरच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं आहे आणि साधारण 30 पुस्तकं ही तुम्ही प्रकाशित केली. मुळात लिखाणाची आवड कुठून आली आणि आपण पुस्तक स्वरूपात ते लोकांसमोर आणावं याची जाणीव कुठे झाली? मी लहानपणापासूनच मला साहित्यामध्ये रस होता. खरं म्हणजे शाळेपासूनच मी लिहित असेन, पण ते प्रकाशित काही झालं नाही, त्यामुळे लोकांचा फायदाच झाला. मला वि स खांडेकरांच्या साहित्याचा माझ्या भयंकर संस्कार झालेला आहे, तर त्यामुळे मला अजून प्रेरणा मिळाली. तर म्हणून आम्ही कोल्हापूर विद्यापीठामध्ये वि स खांडेकर स्मृती व्याख्यान मला पहिली सुरू केली 14-15 वर्षापूर्वी. तर त्याचे परिणाम म्हणून मग मला अर्थात अनुभव जे निरनिराळे आले अमेरिकेमध्ये त्याचं मी शब्दांकन केलं. आणि आतापर्यंत मी चरित्र, कादंबऱ्या, लघुकथा संग्रह आणि प्रवास अनुभव यावर जवळ 30-31 पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि त्यातलं शेवटलं पुस्तक म्हणजे कालच प्रकाशित झालं ग्रंथालीतर्फे, ट्रम्प एक वादळी जीवनपट. तर त्याविषयी असं आहे की ज्या त्यांच्याविषयी जी माहिती प्रसारित होते ती बहुधा चुकीची आहे, एकांगी असते, एकतर्फी असते. तर त्याचा सम्यक दर्शन घडावं वाचकांना, लोकांना, म्हणून मी हे पुस्तक लिहिलं. सर, मुख्यतः सध्याची राजकीय परिस्थिती भारतातली बघता आणि अमेरिकेतली बघता साम्य वाटतं की काही वेगळे पण वाटतं? त्यात बरं साम्य आहे. साम्य असं की त्या दोन्ही देशामध्ये राजकारणाचं ध्रुवीकरण झालेलं आहे. म्हणजे एक राजकारणी दुसऱ्या राजकारणाला बरं वाटत नाही, म्हणजे बोलत नाही, हे करत नाही, द्वेष करतो. द्वेषवृत्ती फार वाढलेली आहे, अमेरिकेत वाढली आहे, इथे पण वाढली आहे. म्हणजे तुमचं मोदी आणि राहुल गांधीचं जे नातं आहे तसंच अमेरिकेमध्ये ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पार्टीचं आहे. तर त्यात काही एक फरक नाही, ते काळाचा फरक असावा वाटतं सोशल मीडियामुळे. तर ते हे असं झालं आहे. पण आमचा असं समज आहे परदेशातनं आम्ही जेव्हा बघतो भारताकडे तेव्हा मोदींनी बरंच काही सुकार्य केलं असं आम्हाला वाटतं. म्हणजे बरीच प्रगती केली, अजून वाव खूप आहे, पण ते योग्य मार्गावर देश त्यांनी चालवला याविषयी काही वाद नाही आहे. कारण परदेशामध्ये भारताची प्रतिमा उजळलेली आहे त्यांच्यामुळे. मुळात परदेशस्थ भारतीयाला भारतीय राजकारणाबद्दल काय वाटतं? तर निश्चितपणे मोदींनी चांगलं काम केलं अशा स्वरूपाची एक भावना जी आहे ती परदेशस्थ भारतीयांमध्ये पाहायला मिळते, कारण भारतीयाला परदेशात मान मिळायला सुरुवात झालेली आहे. तीच भावना मुख्यतः लापशेटवार सरांची आहे आणि त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून स्वतःचा अनुभव एक प्रगतीचा आलेख मांडण्याचा सातत्यानं प्रयत्न केलेला आहे. हा निश्चितपणे मराठी समाजाला, युवकाला मार्गदर्शक, प्रेरणादायी ठरेल अशी अपेक्षा करूयात. आणि सर, तुमच्या पुढच्या कामाला खूप खूप शुभेच्छा देत आज इथे थांबूयात. थँक्यू सर.